नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी आर एस ब्रँड अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर चला मग जा चला मग आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पूर्व परीक्षा दोन हजार एकवीस कंबाईन फॉरेस्ट ऑफिसर एक्झाम दिनांक सव्वीस मे दोन हजार एकोणीस रोजी हा झालेला प्रिलियमचा पेपर आहे क्वेश्चन सेट ए आहे तर चला मग बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो यंदा दोन हजार बावीसमध्ये होणारा वनसेवा कंबाईन प्रीचा पेपर तीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी आहे तर पहिला प्रश्न आहे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड अद्री वयंतय विहंग का अज अंडज तर गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विंडज गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वयंत ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आन्सर आहे त्याचं प्रश्न क्रमांक दोन ख घ छ ठ, ढ या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात अल्प प्राण महाप्राण अल्पप्राण व महाप्राण वरीलपैकी एकही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या व्यंजनांना महाप्राण व्यंजन म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढील पैकी कोणता शब्द वेदांग या शब्दाचा समानार्थी नाही तर विद्यार्थी मित्रांनो समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे आपणाला तर वेदांग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तो शोधायचा आहे तर शिक्षा कल्प वेद मूर्ती कावरीलपैकी कोणताही नाही तर विद्यार्थी मित्रांनो वेदांग या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द आहे वेदमूर्ती ऑप्शन क्रमांक तीन इज हे बरोबर आन्सर आहे तर पुढचा क्वेश्चन प्रश्न क्रमांक चार भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप नेहमी कसे असते योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो तर भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप कसे असते कर्त्याच्या लिंग वचन पुरुष भेदानुसार बदलते कर्माच्या लिंग पुरुष पुरुष वचन पुरुष भेदानुसार बदलते लिंग वचन पुरुष भेदानुसार बदलत नाही तर नेहमी प्रथम विभक्तीत असते का नेहमी तृतीय पुरुष ही नपुसक लिंग एकवचने असते तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक चार तर भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंग एकवचनी असते तर चला मग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखायचे आहे मित्रांनो तर पर्याय क्रमांक एक आहे विनया दोन विनयशील विनम्रता क विनता तर याचं बरोबर आन्सर आहे विनय या शब्दाचा विशेषण विशेषण हे आहे ऑप्शन क्रमांक दोन विनयशील तर प्रश्न क्रमांक सहा उच्चार स्थानानुसार उच्चार स्थानानुसार दंत्यवर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे क क क वर्णातील वर्ण च वर्णातील वर्ण वर्णातील वर्ण कप वर्णातील वर्ण तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे हा दंत्य हा हा वर्ण वर्गातील वर्ण आहे ऑप्शन क्रमांक तीन हे याच बरोबर आन्सर आहे प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता तर उपसर्ग घटित शब्द आपल्याला शोधायचा आहे उत्कर्ष पथिक इमानदार का त्यागे तर विद्यार्थी मित्रांनो उपसर्ग घटित शब्द आहे तो उत्कर्ष ऑप्शन क्रमांक एक याच बरोबर आन्सर आहे प्रश्न क्रमांक आठ पण परंतु तरी हे कोणत्या प्रकारची उभयानवी अव्यय आहेत समुच्चयबोधक बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक बोधक का न्यूनतम बोधक तर विद्यार्थी मित्रांनो पण परंतु परी हे न्यून न्यूनतम बोधक उभयानवी अव्यय आहेत तर याच बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ दिलेल्या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडायचा आहे कृपण कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दा शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो सुगन सुंदर कुकुरूप का उदार तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार ऑप्शन क्रमांक चार याचं चा बरोबर आन्सर आहे कोमल या तत्सम प्रश्न क्रमांक दहा कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता आहे कोवळा करडा कुशाल कुशल का मुला मुलायम तर विद्यार्थी मित्रांनो कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द हा कोळा आहे ऑप्शन क्रमांक एक याचं बरोबर आन्सर आहे प्रश्न क्रमांक अकरा आडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण असते हा अर्थ सूचित करणारी पुढीलपैकी योग्य मान ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक आहे वासरात लंगडी काय शहाणी अतिशहाणा त्याचा बैल रिकामा साडेतीन शहाणे गरजल गरजेल तो पडेल काय तर आडाणी लोकात अर्ध अर्धवट शहाण्याला शहाण्यालाही मोठेपण असते याचा अर्थ आहे वासरात लंगडी गाय शहाणी तर याचं ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आन्सर आहे प्रश्न क्रमांक बारा सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो तर तो स्वर संधी आहे विसर विसर्ग संधी आहे जोड संधी आहे का व्यंजन संधी आहे तर सज्जन हा व्यंजन संधी असलेला संधी प्रकार आहे तर याचा आन्स याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेरा दिगंतर या संधीचा कोणता विग्रह बरोबर आहे दिगंतर दिग प्लस तर प्लस 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 अंतर दि गंतर का दिग प्लस अंतर तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दिक प्लस अंतर प्रश्न क्रमांक चौदा स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढील पुढीलपैकी कोणता आहे इच्छा हक्क का कर्तव्य का योग्यता तर विद्यार्थी मित्रांनो संरक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे हे आपले क कर्तव्य आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आन्सर आहे त्याच्या घरावर क कौले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा त्याच्या घरावर कौले आहेत त्याच्या घरावर कवले आहेत तर हे क्रियाविशेषण आहे हे शब्दयोगी अव्यय आहे हे शब्दयोगी व क्रियाविशेषण आहे हे शब्दयोगी व क्रियाविशेषण नाही तर आपणाला पर्याय उत्तर दिले आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बी बरोबर बाकी चूक ए आणि बी बरोबर बाकी चूक सी बरोबर बाकी चूक डी बरोबर बाकी चूक तर विद्यार्थी मित्रांनो घरावर हे शब्दयोगी अव्यय आहे म्हणायचं याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक बी बरोबर बाकी चूक प्रश्न क्रमांक सोळा मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा मी चेंडू खेळतो मी चेंडू खेळतो तर हे हे वाक्य साध्या वर्तमान काळामधलं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणायचं ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आहे पुढील पैकी चुकीचा शब्द गट कोणता तर आपणाला चुकीचा शब्दगट शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो उपसर्ग घटित शब्द आ प्रत्येघटीत शब्द निय अभ्यस्त शब्द न परी उप तर पर्याय उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक ए ए व बी ऑप्शन क्रमांक दोन बी व सी ऑप्शन क्रमांक तीन फक्त ए ऑप्शन क्रमांक चार फक्त सी तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार फक्त सी हे चुकीचं आहे तर चला मग पुढचा प्रश्न घेऊया अठरा अठरा नंबरचा जेथे जातो तेथे तू माझा सांग हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे कालदर्शक विरोधदर्शक स्थलदर्शक का रीतीदर्शक तर विद्यार्थी मित्रांनो इथं स्थलाचं वर्णन केले आहे कारण जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती तर हे स्थलदर्शक क्रियाविशेषण आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर चला मग पुढे बघूयात प्रश्न क्रमांक एकोणीस तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते तू तु, तुमचा तुम्हाला तुम्ही का तुम्हा तर विद्यार्थी मित्रांनो तू या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेक वचनी रूप आहे तुम्ही ऑप्शन क्रमांक तीन हे याचं बरोबर आन्सर आहे पुढील पैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते द्वितीया दुप्पट कोटला का सगळा तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दुप्पट दुप्पट हे आवृत्तीवाचक विशेषण आवृत्तीवाचक विशेषण आहे तर आता नंतर एकवीस ते पंचवीस हे आपल्याला येऊन सोडवायचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित एकवीस ते पंचवीस या प्रश्नाचे आपल्याला उत्तरे द्यायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो उत्तारा वाचण्या वाचण्याच्या अगोदर आपण हे प्रश्न वाचले पाहिजे तर प्रश्न क्रमांक एकवीस वैज्ञानिक विषयावरील लेखन प्राय या भाषेतून प्रकाशित करण्यात येते कन्नड भाषेतून अनेक वेळा इंग्रजीबरोबर हिंदी भाषेतून मराठी भाषेतून का कोणत्याही भाषेतून नाही पर्याय उत्तर आपल्याला शो शोधायचं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बा बावीस मराठी भाषेतून विज्ञान लेखन करताना ते नेमके कोणासाठी असावे फक्त लहान मुलासाठी फक्त शेतकरी लोकांसाठी सर्व प्रकारच्या पत्रिका आणि सर्व वयातील प्रत्येकांसाठी कुणासाठीही नाही प्रश्न क्रमांक तेवीस आणि या शब्दाला पर्याय इंग्रजी भाषेतील कोणता शब्द वापरला आहे आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ रिसर्च पेपर का गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट तर उतार्यास यो प्रश्न क्रमांक चोवीस उतार्यास योग्य शीर्षक द्या हिंदी भाषा लेखन मराठी गद्य लेखन वैज्ञानिक विषयक लेखन अमेरिकन लेखन तर पर्याय उत्तर आपल्याला शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा वाच वा वाचून प्रश्न क्रमांक पंचवीस टी व्ही या शब्दाला पर्यायवाची शब्द कोणता दूरचित्रवाणी आकाशवाणी नभोवाणी का ईश्वरवाणी तर चला मग आपण उतारा वाचून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग उतारा वाचून घेऊया मराठीतून विज्ञान लेखन करताना प्रथम कोणासाठी आणि कशासाठी विज्ञान लेखन करावेचे हे ठरवावे लागते कोणासाठी म्हणजे वाचक वर्ग कोणता हे निश्चिती करणे आवश्यक असते बोध शोधनिबंध संशोधन पत्रिकेसाठी लेखन वयाने मोठ्या आणि सुजान वाचकांसाठी लेखन किशोरवयीन वाचकांसाठी लेखन कुमार वाचक आणि अखेरीस बाल वाचकांसाठी लेखन असे लेखनाचे प्रकार पड पढ़, पडतात कशासाठी लेखन या सदरात मासिके साप्ताहिक दैनिकांच्या पूर्व्या पुरवण्या केवळ विज्ञान विषयास वाहिलेले नियतकालिके दैनिकां दैनिकांसाठी तात्कालीन लेख असे फरक असतात यातही विज्ञान विषयास वाहिलेल्या नियतकालिकांचे वय वा, वैद्यकीय वा विषयासर वाहिलेले शेतीविषयक खास नियतकालिके केवळ त तंत्रज्ञानविषयक नियत के नियतकालिके आणि सर्वसामावेशक नियतकालिके असे प्रकार असतात याशिवाय नभोवाणीसाठी लेखन भारतात नभोवाणी ही शासकीय असून तिचे व्यापारी नाव ट्रेडमार्क आकाशवाणी किंवा ऑल इंडिया रेडिओ असे आहे यामुळे आपण जेव्हा आकाशवाणी म्हणतो तेव्हा भारतीय शासनाची अधिकृत नो 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 नभोवाणी असा त्याचा अर्थ असतो नभोवाणीसाठी लागणारे लेखन हे इतर सर्व माध्यमांपेक्षा थोडे वेगळे असते दूरचित्रवाणी आणि माहितीपटांना दृश्यांची जोड असते त्यामुळे तो एक स्वतंत्र विषय आहे आज हिंदी सोडून इतर भा भारतीय भाषांमध्ये वैज्ञानिक विषयावरचे शोधनिबंध किंवा शोधपत्रिका बहुत प्रसिद्ध होत नसाव्यात मराठीतही असे काही घडल्याने एक एकवत नाही हिंदीमध्ये काही प्रमाणात निबंधक किंवा पत्रि, पत्रिका प्रसिद्ध होतात याचे कारण भारतातल्या बहुतेक शासकीय संस्था या शासकीय अथवा निमशासकीय आहेत आणि विद्यापीठ पातळीवरील बरेच संशोधक हे शासकीय अनुदानावर अवलंबून अवलंबून केले जात असते काही वेळा या अनुदानातच ते संशोधन इंग्रजीबरोबर हिंदीतही प्रसिद्ध व्हायला हवे अशी अट असते तर विद्यार्थी इंग्रजी इंग्रजीबरोबर हिंदीतही प्रसिद्ध व्हायला अशी आठ असते त्यामुळे अशा परिसंवादातून किंवा अहवालातून हिंदीमधून मांडलेले संशोधन पाहावयास मिळते अशा तऱ्हेच्या केवळ संशोधन छापणाऱ्या नियतकालिकामधून वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन मांडण्यात येत असते केवळ वाचकाच्या माहितीसाठी सर्वसाधारणपणे ते कसे असते ते इथे नमूद करीत आहे प्रत्येक शास्त्र शाखेनुसार यात थोडे थोडेफार बदल होत असते तर प्रश्न क्रमांक एकवीस बघायचा आहे वैज्ञानिक विषयावर वरील लेखन प्राय या भाषेतून प्रकाशित करण्यात येते तर कुठल्या विद्यार्थी मित्रांनो त्याचं आन्सर हे फक्त ब म्हणजे अनेक वेळा इंग्रजी बरोबर मराठी भाषेतून सुद्धा होते का इथं आपण वाचलेलं आहे हिंदीतून इंग्रजी बरोबर इंग्रजी बरोबर हिंदीतही प्रसिद्ध व्हायला हवे अशी आठ असते विद्यार्थी मित्रांनो तर म्हणून याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त फक्त ब बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तर मराठी भाषेतून विज्ञान लेखन करताना ते नेमके कोणासाठी असावे ते नेमके कोणासाठी असावे तर ते असावे फक्त लहान मुलांसाठी का फक्त शेतकरी लोकांसाठी का सर्व प्रकारच्या पत्रिका आणि सर्व वयातील प्रत्येकांसाठी का, का कुणासाठी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन आहे त्याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो नभोवानी या शब्दाला पर्यायी इंग्रजी भाषेतील कोणता शब्द वापरला आहे आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ रिसर्च पेपर का गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट तर विद्यार्थी मित्रांनो नभोवानी शब्दाला ऑल इंडिया रेडिओ हा इंग्रजी भाषेतील शब्द वापरला आहे प्रश्न क्रमांक चोवीस उताराशी योग्य शीर्षक द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे हिंदी भाषेचं लेखन आहे का मराठी गद्य लेखन आहे का विषयक लेखन आहे का अमेरिकन लेखक आहे अमेरिकन लेखन आहे तर याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सी सी विषयक लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो टी व्ही या शब्दाला पर्यायवाची शब्द कोणता तर टी व्ही या शब्दाला दूरचित्रवाणी हा पर्यायवाची शब्द आहे म्हणून याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक तर अशा प्रकारे आपले मराठी या विषयाचे प्रश्न पंचवीस झालेले आहेत आता पुढचा पार्ट आहे इंग्लिश इंग्लिश ग्रामर तर चला मग बघूयात क्वेश्चन नंबर सव्वीस आहे डॅश डॅश मीन्स अ नंबर ऑफ लाईन ऑफ रायटिंग फॉर एक्झाम्पल ए एक पोएम ऑर अ वर्ल्ड पझल इन विच पर्टिक्युलर लेटर फ्रॉम इच लाईन फ्रॉम अ वर्ड ऑर फ्रेज ऑप्शन एक ॲक्रोस्टिक ऑप्शन दोन ॲक्रिलिक ऑप्शन थ्री ॲक्रोनिम्स ऑप्शन चार ॲक्रोबॅड तर ह्याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन एक ॲक्रोस्टिक मीन्स अ नंबर ऑफ लाईन्स ऑफ रायटिंग फॉर एक्झाम्पल अ पोएम ऑर वर्ल्ड पझल इन विच पर्टिक्युलर लेटर फ्रॉम ईच लाईन फ्रॉम अ वर्ड ऑर फेज तर प्रश्न क्रमांक सत्तावीस बघूयात

याचं बरोबर आन्सर आहे ए अँड सी ओनली म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर आन्सर आहे तर चला मग पुढचा प्रश्न घेऊयात अठ्ठावीस नंबरचा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मॅन इज अ सोशियल बिंग मॅ मॅन इज अ सोशियल बीइंग द मॅन इज अ सोशियल बीइंग मॅन इज अ सोशियल बीइंग तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार मॅन इज अ मॅन इज अ सोशियल बिंग तर क्वेश्चन नंबर एकोणतीस इन नॉमिनल विच क्लॉज पोझिसिव्ह अँड इन्फिनिटिव्ह क्लॉज द प्रिपोजिशन मस्ट ऑकर ॲट द एंड इन द मिडल बिफोर कॉम्प्लिमेंट ॲट द बिगनिंग तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ॲट द एंड ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीस सी वर्क इन मुंबई इन अप सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड डिनोट सी वर्क इन मुंबई मुंबई स्टेट प्रेझेंट हॅबिट टेम्पररी प्रेझेंट का टेम्पररी हॅबिट तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रेझेंट हॅबिट प्रश्न क्रमांक एकतीस All the freedom fighters were badly treated by the British government. We blindly neglect the passing of time in our life. Madhu often wake up early in the morning. Virat plays extremely well. The underlined words in the above sentence are Pronouns, Adjective, Adverb, ka Verb Underlined words are all एडवर्स ऑप्शन क्रमांक तीन है बराबर आंसर है तो प्रश्न क्रमांक बत्तीस बाबूराव पेंटर हैज़ पेंटेड धीस पिक्चर द करेक्ट पैसेज सेंटेंस ऑफ द ऑफ़ दिस स्टेटमेंट इज तो विद्यार्थी मित्रों दिस इज धीस पिक्चर इज पेंटेड बाय बाबूराव पेंटर धीस पिक्चर वॉज पेंटेड बाय बाबूराव पेंटर पेंटर धीस पिक्चर हैज़ बीन पेंटेड बाय बाबूराव पेंटर धिस पिक्चर हैज़ बीन दिस पिक्चर हॅज बीन पेंटेड बाय बाबूराव पेंटर तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिस पिक्चर हॅज बीन पेंटेड बाय बाबुराव पेंटर तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेतीस सिलेक्ट द अप्रोप्रिएट फ्रेजेस टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर द फूड सप्लाय वेअर डॅश डॅश द टेरिटरीज अप अप गिविंग नन ऑफ दीज तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक एक आफ्टर द फूड सप्लाय वेहर गिव्हन आऊट द हायडिंग टेरिटरीज घेव ऑप्शन क्रमांक एक इन द सेंटेन्स lion are dangerous animal which of the following is the correct reference to the underlying word specific generic general Ka context here a lion is generic answer option the casting vote of the chairman clinched the issue meaning of underlined adam sees to make the thing difficult टू डिसाईड द मॅटर फायनली टू कॉम्प्लिकेट द मॅटर टू मेक द मॅटर controversial तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे टू डिसाइड द मॅटर फायनली ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक छत्तीस द फ्रेज हॅवन हेल्प अस इंडिकेट डॅश डॅश इंडिकेटिव्ह मूड इम्पेरेटिव्ह मूड का सबजंक्टिव मूड का रिलिजियस मूड तर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सब्जेंटिव्ह मूड प्रश्न क्रमांक सदोतीस ॲडजेक्टिव्ह कॅन टाइम बी पोस्ट पॉझिटिव्ह विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ धिस रूल टीमेड अँड कॉवर्डली फायटर डू नॉट फाईट वेल द अर्लिएस्ट गर्ल टू इच व्हेअर इन माय क्लास दे हॅव अ मच बिगर कॅन डॅन युअर ही वॉन्ट टू वर्क ऑन समथिंग लाार्जर तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ही वॉन्ट टू वर्क ऑन समथिंग लार्जर ऑप्शन क्रमांक चार विच ऑफ द सेंटेन्स आर करेक्ट इफ बियर एम्ब्रेस्ड यू यू आर क्रश्ड टू डेथ इफ ही मी आय असुड मॅरी हिम सी विल वी शॅल बी एक्सायटेड इफ यु लेट आवर इमॅजिनेशन रन अवे विथ फट माइट हॅव हॅपनड आन्सर ऑप्शन ए अँड बी ओनली बी अँड सी ओनली ए अँड सी ओनली ए बी सी तर विद्यार्थी मित्रांनो याचं राईट आन्सर आहे बी अँड सी इज अ करेक्ट ऑप्शन नंबर दोन याचं बरोबर आन्सर आहे तर प्रश्न क्रमांक अडोतीस Not all women are good at cooking. Blaming others for our own mistake is a bad habit. We can't help laughing when he jester is at his best, stopping by wood on a dark evening in danger. The underlying words are the underlying words adverb present particip participle, जरन्ट का सब्जेक्ट तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन दिस इज अ जरन ऑल आर जरंट प्रश्न क्रमांक चाळीस पॉईंट आउट द करेक्ट सेंटेन्स स्कार्सली हॅड शी कम्प्लीट हर कोर्स व्हेन शी गॉट द जॉब व्हेन शी गॉट द जॉब हॅड शी सी स्कार्सली कम्प्लीट हर कोर्स दॅन शी गॉट द जॉब

लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर ए ओनली बे एन सी ओनली सी ओनली आणि ए आणि बी ओनली तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं बरोबर आन्सर आहे ओनली सी इज करेंट ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बेचाळीस ग्रीडी पीपल आर ऑलवेज फॅट मोस्ट ऑफ द कॉस्मेटिक आर कोस्टली ॲक्टिव्ह पर्सन सेलडॉम फिस्ट सेंटर आर क्राउडली द अंडरलाइन वर्ड इन द अबो सेंटेस हॅव प्रिफिक्स सफिक्स नाउन के adverbs. तर विद्यार्थी मित्रांच बरोबर आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन सफिक्सेस प्रश्न क्रमांक 43, थ्री त्रेचाळीस द व्हाईस सेड आय हॅम एक्शा ही सेज लॉज डाय बुक्स नेवर शेक्सपियर सेज डू रॉंग टू नोन आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न रद्द केला गेला होता तर मग आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन मॉडल वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स आय एम टायर्ड नाऊ यू कॅन ड्राईव्ह कार यू कॅन ड्राईव्ह कार पॉसिबिलिटी ॲबिलिटी

डचेस वेटर्ज मेल स्टुडंट हँडसम फेमस तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न देखील रद्द केला गेला होता तर आपण तर मग आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक शेहेचाळीस पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेंस सेंटेन्स इंडिया नॉर पाकिस्तान इज गिल्टी ऑफ इनमिटी दॅट ऑपरेट ॲट द अनकॉन्शियस लेवल ऑफ माइंड 90 kilometers is a long distance for a bicycle right your daughter and mine are calling at the garden gandhi was one of the best leader who have ever lived honestly a and b c and d none of these all of these that with the answer none of these option Point out the sentence in which a phrase is wrongly used. The lion's share of income goes to the capitalist. The first and foremost thing in our life is to educate our children properly. A lazy person builds ca castle in the air but seldom succeed in life. Corrupt political leaders said. क्रोकोडाईल टिअर ऑन द डेथ ऑफ गुड सिटीजनशिप आन्सर एन बी सी एन डी ऑल ऑफ दीज नन ऑफ दीज तर विद्यार्थी मित्रांनो याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार नन ऑफ दीज तर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अनलेस सी वर्क हार्डर सिविल फेल मेक हे मेक हे व्हाईल्ड सनसा सनशाईन लिसन टू एव्हरीबडी

रिझर्वेटिव्ह प्रफिक्स प्रफिक्स ऑफ ॲटिट्यूड पेजोरिटी प्रफिक्स का प्रफिक्स ऑफ डिग्री तर विद्यार्थी मित्रांनो फोर्टी नाईन एकोणपणाचा आन्सर आहे ऑफ ॲटिट्यूड ऑप्शन क्रमांक दोन इज राईट आन्सर प्रश्न क्रमांक पन्नास डू इज अ लेक्झियल व्हर्व अँड ॲज डॅश डॅश हॅज द फुल रेंज ऑफ फॉर्म इन्क्लुडिंग द प्रेझेंट पार्टिसिपल

तर चला मग आपण एकावन्न एक्कावन्न नंबरचा प्रश्न बघूयात एक्कावन्न ते पंच्याहत्तर हे जी केचे क्वेश्चन आहेत तर प्रश्न क्रमांक एकावन्न खालील विधान विचारात घ्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद पस्तीस ए हे जम्मू आणि काश्मीरच्या विधिमंडळास कायम रहिवाशी ठरविण्याचा अधिकार प्रदान करते अनुच्छेद पस्तीस हे राज्यघटनेत राष्ट्रपतीच्या आदेशान्वये एकोणीसशे एकावन्नमध्ये समाविष्ट करण्यात आले विधान ए बरोबर विधान बी बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चुकीची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन आप, क्रमांक एक म्हणजे विधान ए ए हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावन नुकतीच संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अरविंद सक्सेना सुनील अरोरा भारतभूषण व्यास ए एम नाईक तर विद्यार्थी मित्रांनो अरविंद सक्सेना यांची संघ संगलो, संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालील विधाने विचारात घ्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम हा संसदेद्वारा दोन हजार पाच मध्ये मंजूर झाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे एन डी एम ए अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री कार्य करतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये उपाध्यक्षसह जास्तीत जास्त नऊ सदस्य असू शकतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो तर वरील कोणती विधाने बरोबर आहेत ए बी एन सी ए सी एन डी बी सी एन ईडी वरील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन ए सी आणि डी ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक चोपन्न पिरियड अँड ऑफ सेंटेन्स बाबतच्या विधानांचा विचार करा हा लघु माहितीपट आहे एक्क्याण्णव्या ऑक् ऑक्सर ऑस्कर चित्रपट उत्सवात सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट म्हणून पारितो पारितोषिक आणि सन्मानित आणि गुणित मोंगा ही भारतीय महिला दिग्दर्शक आहेत वरील कोणती विधाने बरोबर आहेत हे फक्त बी अँड एन सी फक्त का सर्व बरोबर आहेत तर विद्यार्थी बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक दोन फक्त तर चला पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर पंचावन्न जलयुक्त शिवार अभियानाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही तर विधान बरोबर नाही म्हणलेलं विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यानंतर लोकस लोकसहभागातून साकारलेली ही सर्वात मोठी चळवळ आहे पाच वर्षात पंचवीस हजार गावांना दुष्काळमुक्त करण्याचा या योजनेचा संकल्प आहे या योजनेसाठी गावाची निवड ही जिल्हा पातळीवरील समितीमार्फत केली जाते गावाच्या कृती आराखड्याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न रद्द केला गेला होता तर आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक छत्तीस छ, छ छपन। संयुक्त राष्ट्राने दोन हजार एकोणीस वर्ष स्थानिक भाषा वर्ष म्हणून जाहीर केली आहे उद्देश आहेत जगातील स्थानिक भाषेचे संरक्षण करणे राहस होत असलेल्या स्थानिक भाषाबाबत जागृती निर्माण करणे राहास होत असलेल्या स्थानिक भाषांचे पुनरुज्जीवन करणे आणि जागतिक सांस्कृतिक वैविध्यात स्थानिक भाषांच्या योगदानाची माहिती देणे तर वरील उद्देशापैकी कोणते उद्दिष्टे बरोबर बरोबर तर उद्दिष्ट शोधायचे फक्त ए बी आणि सी फक्त ए बी सी फक्त का सर्व बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व वरील विधाने बरोबर आहेत म्हणायचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तावन्न महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्यास कोणती अहर्ता असणे आवश्यक आहे पोलीस पाटीलपदासाठी इयत्ता सातवी पास आणि वयोम वयोमर वयोमर्यादा पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे इयत्ता दहावी पास आणि वयोमर्यादा वीस ते चाळीस वर्षे इयत्ता चौथी पास आणि वयोमर्यादा एकवीस ते चाळीस वर्ष आणि चार नंबर इयत्ता दहावी पास आणि वयोमर्यादा पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटीलपदासाठी याची ये वयोमर्यादा येतात दहावी पास आणि वयोमर्यादा पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष म्हणायचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक चार तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न मल्लखांब शिक्षक उदय देशपांडे यांना राज्य शासनाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले कारण मुंबईच्या श्री समर्थ व्यायामशाळेत ते काही दशकापासून या खेळाचे मार्गदर्शन करीत आहेत या पारंपरिक खेळात त्यांनी अनेक खेळाडू तयार केले वीस देशात हा खेळ लोकप्रिय केला परदेशात वीस प्रशिक्षण शिबिरे आयोजित केलेली आहेत वरील कोणते विधान बरोबर आहे फक्त ए बी ए आणि बी फक्त ए बी सी फक्त सर्व बरोबर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे दोन प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन ए आणि बी फक्त बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ चीनमध्ये नुकत्याच झालेला सोळा व्यापारी रिक परिषदेमध्ये भारताच्या दृष्टिकोनातून मोठे यश कोणते रशिया भारत व चीन या सभासद राष्ट्रांचा सहभाग या राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या सरकारांचे प्रतिनिधित्व केले भारताने दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या विमान हल्ल्याचे प्रति प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून समर्थन केले का भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधी आपली भूमिका आक्र आक्रमकपणे मांडली म्हणून तिन्ही राष्ट्रांनी एकत्रितपणे दहशतवादाचा निषेध केला तर विद्यार्थी मित्रांचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक साठ बल्गेरियामध्ये पार पडलेल्या डान कोलो निकोल पेट्रल कुस्ती स्पर्धेतील विजयी भारतीय महिला कुस्तीगीर त्यांचे वजन गट व जिंकलेले पारितोषिक यांची जुळणी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो साक्षी मलिक एकोणसाठ गट सुवर्ण पूजा ढांडा त्रेपन्न गट रौप्य विनेश फोगाट एकोणसाठ किलोगट रोपे सरिता मोर पासष्ट किलो गट रौप्य तर साक्षी मलिक साक्षी मलिक साक्षी मलिक यांची जोडी आहे पासष्ट किलो गट रोप्य पूजा ढांडा एकोणसाठ गट सुवर्ण विनेश फोगाट त्रेपन्न किलो गट रौप्य आणि सरिता मोर एकोणसाठ किलोट रोपे तर विद्यार्थी बरोबर ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकसष्ट भारताच्या संबंधात भारताच्या संबंधात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन ओ आय सीच्या शेहेचाळीसव्या अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे म्हणले विद्यार्थी मित्रांनो चुकीचं ओळखायचं आहे आपल्याला सत्तावृत्त मुस्लिम राष्ट्रीय ओ आय सीचे चे सभासद आहेत अधिवेशन अबुधाबी येथे एक आणि दोन मार्च दोन हजार एकोणीसला संपन्न झाले भारताला अतिथीच्या नात्याने निमंत्रित करण्यात आले होते जगात इंडोनेशियाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असल्याने भारताला निमंत्रित करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे असत्य आहे जगात इंडोनेशियाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लो लोकसंख्या असलेल्या भारताला निमंत्रित करण्यात आले होते हे असत्य आहे प्रश्न क्रमांक बासष्ट सवर्णामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना असलेल्या दहा टक्के आरक्षणाबाबत खालील विधाने विचारत घ्या सदरचे आरक्षण हे एकशे तीनच्या घटना दु, दु, दुरुस्ती अधिनियम दोन हजार एकोणीसद्वारे दिले गेले सदरचे घटनादुरुस्ती विधेयक हे संसदेद्वारा नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी साध्या बहुमताने मंजूर केले गेले सदरहून घटनादुरुस्ती अधिनियमाने राज्यघटनेच्या अनुच्छेदा चौदा आणि सतरामध्ये बदल करण्यात आला तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे ए आणि बी ए बी सी फक्त ए आणि बी आणि सी बी आणि सी तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त ए, ए प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हटले त्यांना दोन हजार अठराच्या चौपन्नाव्या ज्ञानपीठ पारितोषिकाद्वारे सन्मानित करण्यात आले आहे ते ज्ञानपीठ वारितोषकाद्वारे सन्मानित होणारे पहिले इंग्रजी लेखक ठरले आहेत ते पद्म पद्मश्री आणि साहित्य अकादमी दे पुरस्काराचे देखील प्राप्त करते आहेत वरीलपैकी एकही नाही तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही कारण वरील सर्व विधान हे त्यांच्याबाबत बरोबर आहेत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे महाराष्ट्र शासनाने नुकतेच अटल सोलार कृषी पंप योजना लागू केली आहे अटल सोलार कृषी पंप योजनेनुसार पाच एकरापेक्षा एक कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती सोलार सोलार पंपासाठी किमतीच्या पाच टक्के रक्कम द्यावी लागणार आहे अटल सोलार कृषी पंप योजनेनुसार पाच एकरापेक्षा एक जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती सोलार पंप पाच अश्वशक्ती सोलार पंप रु दहा हजार मिळणार आहे वरीलपैकी एकही नाही तर आपणाला चुकीचे विधान शोधायचं वि विद्यार्थी मित्रांनो तर याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक तीन कारण पाच एकर एक एकरापेक्षा एक जास्त जमीनदारांना या, या योजनेचा लाभ घेता येत नाही तर प्रश्न क्रमांक पासष्ट खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन बारा एप्रिल जागतिक सुरक्षित मातृत्व दिवस आणि बावीस एप्रिल वसुंधरा दिवस तर याचीपैकी कोणती जु जोडी ही योग्य नाही असे विचारले आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे बारा एप्रिल आहे हे बरो बरोबर नाही हे कारण बारा एप्रिल जागतिक सुरक्षित मातृत्व दिवस ही जोडी बरोबर नाही प्रश्न क्रमांक सहासष्ट खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे द जॉईंट पोलर सॅटलाईट सिस्टीम एक जे पी एस एस एक उपग्रहाचे प्रक्षेपण नासाद्वारे केले गेले जे पी एस एस एक हा नासा आणि इस्त्र यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे जे पी एस एस एक हा हवामान अंदाज व्यक्त करणारा उपग्रह आहे वरीलपैकी एकही नाही याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन जे पी एस एस एक हा नासा आणि इस्त्र यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे प्रश्न क्रमांक सदु सदुसष्ट नमस्ते शालोम हे नियतकालिक टीम टीम या दोन देशाच्या संबंधांना वा वाहिलेले आहे नमस्ते शालोम भारत संयुक्त अरब अमिरात भारत इस्रायल भारत सौदी अरेबिया भारत कयुके विद्यार्थ्यांना नमस्ते शालोम हे भारत आणि इस्रायल या दोन देशाच्या संबंधांना वाहिलेले आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट ब्राह्मोस क्षेपणास्त्र क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते एक मध्यम पल्ल्याचे राजमे राज रा, रामजेट सुपरशॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे ते पाणबुडी स जहाज विमान आणि जमिनीवरून डाकता येऊ शकते ते एक भारत आणि इस्रायल यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे ते जगातील सर्वात वेगवान कृक्ष क्षेपणास्त्र आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ते भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये संयुक्त उपक्रम नाही एकोणसत्तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर नुकताच प्लॅन बी हा स चर्चेत होता सदर होऊन टीम टीमशी टीम संबंधित आहे मधाचे उत्पादन वाढविणे मधमाशी स्वदेशी विविधता सुरक्षित ठेवणे मधमाशी पालनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण करणे आणि त्यामुळे त्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना होईल रेल्वे रूळ ओलांडताना हा रेल्वेच्या धडकेपासून वाचविणे मित्रांनो प्लॅन बी हा रेल्वे रूल ओलांडताना हा तीन रेल्वेच्या धडकेपासून वाचवण्याच्या संबंधित आहे ऑप्शन बरोबर ऑप्शन क्रमांक चार त्याचा आन्सर आहे तर प्रश्न क्रमांक सत्तर न्यायमूर्ती रंजन गोगाई यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे चुकीचे आहे ते विचारलं आहे त्यांनी भारताचे शेहेचाळीसशे सरन्यायाधीश शे म्हणून शपथ घेतली भारताचे सरन्यायाधीश झालेली उत्तर पूर्वेकडील ती पहिली व्यक्ती आहे त्यांना सर्वप्रथम दोन हजार पाच साली पंजाब हरियाणा ना उच्च न्यायालयात कायम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्यांच्या पित्याने केशवचंद्र गोगाई यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे पर्याय उत्तरे बी आणि सी फक्त डी ए आणि बी सी आणि डी तर चुकीचे जे विधान आहेत विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक चार सी आणि टी हे आहेत निवडणूक आयोगाच्या प्रश्न क्रमांक एकाहत्तर निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची नोंद राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतली गेली नाही कम्युनिटी पार्टी ऑफ इंडिया नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी तर ऑप्शन क्रमांक तीन समाजवादी पार्टी यांना चिरनोंद राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतली गेली नाही प्रश्न क्रमांक बहात्तर नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये हँड हैंड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव देशाच्या कोणत्या देशाच्या लष्करामध्ये दे आयोजित केला गेला भारत आणि भूटान भारत आणि म्यानमार भारत आणि श्रीलंका भारत आणि चीन विद्यार्थी मित्रांचा बरोबर आन्सर आहे भारत आणि चीन या दोन देशांमध्ये हँड इन हँड संयुक्त लष्करी सराव नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये आयोजित केला गेला प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालील विधान विचारात घ्या फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निशानेबाजी क्रीडा संघटनेच्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत महिलांच्या दहावी रायफल प्र प्रकारात अंजली भागवतने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निशानेबाजी क्रीडा संघटनेच्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरीने भारतासाठी सुवर्णपद जिंकले पर्यायी उत्तरे विधान ए बरोबर आहे विधान बी बरोबर आहे विधान दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दोन्ही विधाने चूक आहेत तर विद्यार्थी मित्रांना बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन विधान ब हे बरोबर आहे तर चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर निर्माते स्वर्गवासी राजकुमार बळजात्या यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निर्मिती केली नाही हम आपके है कौन हम साथ साथ है हम दिल दे चुके सनम मैंने प्यार किया तर विद्यार्थी मित्रांचा बरोबर आन्सर आहे हम दिल दे चुके सनम प्रश्न क्रमांक देश बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या भारत दक्षिण कोरिया करारामध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला नाही भारतात कोरिया स्टार्टअप केंद्राची उभारणी कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये सहकार्य आंतरसीमा संघर्ष व आंतरराष्ट्रीय गुन्हे संरक्षण आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि संरक्षण तर म्हणजे समावेश करण्यात आलेला नाही तर संरक्षण पर्याय क्रमांक चार याचा समावेश करण्यात आलेला नाही तर आता प्रश्न क्रमांक शहात्तर ते शंभर हे मॅथ रिजनिंग यावरचे क्वेश्चन आहेत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटीच्या घंटीच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका कारण आपण या फॉरेस्ट ऑफिसरचे पूर्ण प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर चला मग बघूयात क्वेश्चन नंबर शहात्तर प्रश्न क्रमांक शहात्तर पिशवीतील संत्र्याचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर एकाच दोन आहे जेव्हा त्यात नऊ सफरचंदी घातली तेव्हा मोसंबी संत्री आणि सफरचंदी यांचे गुणोत्तर दोन दोन तीन असे झाले या पिशवीत असलेल्या संत्र्यांची संख्या निवडा सहा आठ दहा का बारा तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार बारा प्रश्न क्रमांक सत्याहत्तर सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळे असून ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी छायांकित नसलेल्या क्षेत्राचे छायांकित क्षेत्राचे असलेले गुणोत्तर निवडा पाच असे चारा एक चारास एक तीनास एक का आस एक याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन एक प्रश्न क्रमांक अष्ट्यात्तर आयु जयू म्यू केया यांची साहित्यिक रुची भिन्न आहे एक जण कादंबऱ्या वाचते एक जण काव्य वाचते एक जण विज्ञान का काल्पनिक वाचते आणि एक जण कथा वाचते पुढील माहिती वापरून मियू चाहती असलेल्या साहित्य प्रकार निवडा कादंबऱ्याच्या चाहतीने जयूकडे मियूसाठी माहिती सामग्री गोळा करण्यासाठी मदत मागितली मियू व जयू विज्ञान काल्पनिकांचा आनंद लुटणाऱ्या व्यक्तीबरोबर एका प्रकल्पावर काम करत आहेत के या कादंबरीची चाहती या दोन्ही कथा वाचण्याचा आनंद लुटणाऱ्या व्यक्तीच्या वर्गात आहे मियू व अनु एकाच वर्गात नाहीत कादंबरी एकतर काव्य किंवा विज्ञान काल्पनिक कथा का आणि काव्य याचं बरोबर आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार काव्य तर पुढचा प्रश्न एक छेद दहा कंसात एक्स प्लस एक शेत पाच कंस वाय बरोबर एक छेद सहा एक्स प्लस एक छेद दहा वाय प्लस पाच जर वाय बरोबर दोनशे पन्नास असेल तर एकची किंमत काढायची मित्रांनो एक्सच्या जागी वायच्या जागी दोनशे पन्नास ठेवून एकची किंमत याचं बरोबर आन्सर येते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चल तर चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक ऐंशी पुढील राशी संबंधीची माहिती व त्या संबंधी विधाने अभ्यासा आणि यथार्थ निष्कर्ष निवडा ए ॲट बी म्हणजे ए बी पेक्षा लहान तशीच बी च्या समानही नाही ए बी म्हणजे ए बी ए बी पेक्षा लहान तशीच मोठी नाही ए परसेंटेज बी म्हणजे ए बी पेक्षा मोठी तशीच बी च्या समानही नाही विधाने पी पर्सेंट क्यू क्यू स्टार आर आणि आर ॲट द रेट यस निष्कर्ष यस पर्सेंट क्यू पी ॲट क्यू आर ॲट पी पर्याय उत्तरे फक्त दोन सत्य आहे फक्त एक आणि तीन हे सत्य आहे फक्त एक सत्य आहे फक्त तीन सत्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक दोन फक्त एक आणि तीन हे सत्य आहे तर चला पुढचा प्रश्न बघूयात विसंगत फारशी संच निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तरी बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन हा विसंगत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी विधाने आणि निष्कर्ष अभ्यासून यथार्थ निष्कर्ष निवडा सर्व बी एस एल एस आहेत एकही एल हा टी आहे निष्कर्ष एक एकही बी आय नाही सर्व एल एस हे बी एस आहे पर्याय उत्तर आहे एकही निष्कर्ष यथार्थ नाही फक्त निष्कर्ष एक यथार्थ आहे फक्त निष्कर्ष दोन यथार्थ आहे दोन्ही निष्कर्ष यथार्थ नाहीत तर विद्यार्थी याचा बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक दोन फक्त निष्कर्ष एक यथार्थ आहे तर पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी सोबतची प्रतिमा गडद व पांढऱ्या सा साखरेच्या लहान घटकांकापासून तयार केलेला मोठा घणाकार आहे मोठ्या घनाच्या तळाच्या पृष्ठाला कर्णरेषेचे मांडलेल्या अळ ओळीतील लहान घन मोठ्या घनाच्या उजव्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या ओळीतील लहान घन मोठ्या घनाच्या समोरच्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या ओळीतील लहान गण आणि मोठ्या घनाच्या वरच्या पृष्ठावर एक पृष्ठ असलेल्या स्तंभातील लहान घन हे सर्व गडद आहेत मोठ्या घनाच्या लहान पांढऱ्या घणाची संख्या निवडायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक। एकोणपन्नास येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच आपल्या चॅनलवर मॅथेमॅटिक्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत पूर्ण स्पष्टीकरणास तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला मग पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी सात वर्षाच्या शेफीने त्याच्या डाव्या हाताच्या बोटावर संख्या मोजायला सुरुवात केली अंगठ्यावर एक तरजणीवर दोन मध्यभागी तीन अनाकिमेवर चार अनामिकेवर चार करंगळीवर पाच मोजून मौ, त्याचे उलट दिशेला अनामिकेवर मध्ये मध्य मध्यमेवर सात तरजनीवर आठ आणि अंगठ्यावर नऊ मोजलेत व पुन्हा तर्जनेवर दहा मध्यावर अकरा याप्रमाणे मोजणी केली या विशिष्ट पद्धतीने मागे पुढे जात अनामिकेवर वीस यू ए पर्यंत मोजले तर तो अशीच मोजणी करत राहील तर दोन हजार पंधरासाठी साठी मोजले जाणारे बोट निवडा तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मध्यमान तर पुढचा प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी ए बी सी डी ई एफ आणि जी या व्यक्ती गट कार्यासाठी वर्तुळाकार टेबलाभोवती परस्परासमोर बसले आहेत सी व डी या दोन्ही ईच्या शेजारी आहेत ही एफच्या डावीकडे लागून आहे जी ही ईच्या उजवीकडून दुसरी आहे व बीच्या स्थाना बरोबर खात्रीने सत बीच्या संबंधाब स्थानासंबंधाने खात्रीने सत्य नसलेले विधान निवडा तर आपल्याला खात्रीने सत्य नसलेले विधान निवडायचं विद्यार्थी मित्रांनो जर ए हा जीच्या बाजूला बसलेली असेल तरच फक्त बी ही बी ही पीच्या शेजारी असेल बी ही एक तर डी आणि ची किंवा सी आणि एफच्या शेजारी असेल एफ आणि ईच्या डा डावीकडे तिसरी असेल तर बीचे स्थान निश्चित होईल सी व डी यांची नेमकी स्थाने दिलेली नसल्यामुळे बीचे स्थान निश्चित करता येणार नाही तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक शहाऐंशी कॉफीच्या बिया कॉफी निरहित करण्यासाठी प्रक्रिया बऱ्यापैकी सुट सु, सु, सुट सुटसुटीत आहे आणि ती फारशी महागडी नसूनही सामान्य कॉफीच्या मानाने कॉफी नरहित कॉफी खूपच महाग असते ग्राहकांना कॉफीनरहित कॉफी पुरवण्याच्या मोठ्या किमतीचा हिशोब त्याच्या उत्पादन उत्पादकांना देता येत नाही हा युक्तिवादाचा आधार असलेले ग्रहितक निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपणाला ग्रहितक उत्पादनाच्या किमतीतील फरकाचा हिशोब उत्पादन प्रक्रियेच्या किमतीतील फरकाने नाहीतर साधारण मागणी व पुरवठा यासारख्या घटकांच्या मदतीने देता येतो ऑप्शन दोन कॉफी कॉफी नरहित कॉफीची प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिक संस्थात जवळपास स्पर्धा नाही ऑप्शन ती ग्राहक साधारण कॉफीपेक्षा कॉफी निहित कॉफीसाठी जादा आणि द्यायला सोखोशी तयार असतात यावरून यावर फुटकाळ कॉफी विक्रेत्याचा विश्वास नाही ऑप्शन चार प्रक्रिया करण्यापूर्वी कॉफीनहीरित कॉफी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बिया साधारण कॉफी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बियापेक्षा फारशा महाग नसतात त्याच्याबरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी धनू फनी गनु आणि टिनू क्रिकेट खेळत होते त्याच्यापैकी एकाने चुकून खिडकीवर चेंडू फेकला आणि त्यामुळेच त्यामुळेच काच फुटली हे कोणी केले हे त्या सर्वांना माहीत आहे आणि प्रत्येकाने त्यासंबंधी प्रतिपादन केले जातं त्यापैकी फक्त एक जण सत्य प्रतिपादन करत असेल तर चूक करणारी व्यक्ती निवडायचे विद्यार्थी मित्रांनो आपणाला तर धनू मी चूक केली नाही आणि गणूनेही ती फोडली नाही फनी मी चूक केली नाही आणि धनूनेही ती फोडली नाही गणू मी चूक केली नाही आणि फनीनेही ती फोडली नाही आणि टिनू मी चूक केली नाही आणि धनुनेही ती फोडली नाही पर्याय उत्तर आहे धनू फणी गणू का टिनू उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचे बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक एक धनू प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्याच्या रांगेत मोहन उजवीकडून पंधरावा आणि दिनेश डावीकडून अठरावा आहे जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून विसावा ठरतो तर यावेळी दिनेश दिनेशचे डावीकडून स्थान कोणते तर दिनेशचे सुरुवातीचे स्थान अठरावे होते आणि मोहनचे पंधरावे होते तर दोघातला डिफरन्स हवा होता ती थी। तीनचा मग जेव्हा मोहनचे स्थान विसावे ठरले तर मग दिनेशचे ठाण स्थान ते विसावे येते म्हणून याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेविसावे थी प्रश्न क्रमांक एकोणनव्वद दिलेला प्रश्न अभ्यासा आणि उत्तर मिळवण्यासाठीच्या माहितीचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा वजनाच्या उत्तर क्रमाने मान्य केल्यानंतर यस यू ए डी व बी यातील सर्वात वरून तिसऱ्या स्थानी येणारा धातूचा तुकडा निवडा माहिती ए हा यस व बीपेक्षा वजनाचा आहे आणि यूपेक्षा कमी वजनाचा आहे जो सर्वात वजनदार नाही बी फक्त पेक्षा वजनदार आहे पर्यायी उत्तरे ए व बी दोन्ही माहिती घटक आवश्यक व पुरेशी आहेत फक्त माहिती ए पुरेशी आहे परंतु माहिती बी अशक्य नाही जरी फक्त माहिती बी पुरेशी असली तरी फक्त माहिती ए पुरेशी नाही एक तर ए किंवा बी पुरेशी आहे विद्यार्थी मित्रांचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक दोन फक्त माहिती ए पुरेशी आहे परंतु माहिती बी आवश्यक नाही तर मग पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वद जर ए आर ई सी ए या शब्दातील वर्णाक्षराच्या सर्व शब्दरचना करून त्याची शब्दकोशानुसार मांडणी केली तर येणारा एकोणपन्नासवा शब्द निवडा आर ए ए सी, ए सी ए ई आर ए, ए, ए सी सी ए ई ए आर सी ए आर ए ए सी ई तर विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नासवा शब्द हा ऑप्शन क्रमांक एक आर ए ए सी ई हा येतो एक्क्याण्णवा प्रश्न एका पुरुषाकडे निर्देश करी त्याचे वडील तिच्या वडिलाकडील आजीच्या तीन आजीच्या तीन मुला मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते मिनीचे त्या पुरुषाशी असलेला नाते दर्शविणारा सर्वात उचित पर्याय निवडा बहीण एकतर बहीण किंवा चुलत बहीण चुलत बहीण आत्या विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन नातेवाईकावर विचारला गेलेला प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव पुढील माहिती अभ्यासाने त्यावर आधारित सर्वात उचित तर्कसंगत निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कंझ्युमर उपभोक्त्याच्या पिरामिडच्या परस्परावलंबून शंकूच्या दैनंद दैनंदिन सर्वेक्षण मापनानुसार अलीकडच्या वर्षात चांगले शिक्षण असलेल्या साठीच्या नो नोकऱ्याचा दर वाढीत तीव्र घट झालेली आहे गेल्या तीन वर्षात दोन हजार सोळाच्या सुरुवातीपासून ते दोन हजार अठराच्या शेवटपर्यंत फक्त प्राथमिक म्हणजे पाचवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्यासाठी अडतीस दशलक्ष नोकऱ्याची भर पडली साधारणपणे या तीन वर्षात या जेम तेम साठीच्या नो नोकऱ्यात जवळपास पंच्याऐंशी टक्केची भर पडली असा याचा अर्थ होतो या तुलनेत थोडे जास्त चांगले म्हणजे सहावी नववी नवी इयत्ता दरम्यानचे शिक्षण घेतलेल्या लोकांनी खूपच कमी प्रमाणात म्हणजे अठरा दशलक्ष नोकऱ्या भर पडलेली पाहिजे पडलेली पाहिली या लोकसाट लोकांसाठीच्या नोकऱ्या सव्वीस टक्के इतकीच वाढ झाली ज्या लोकांनी माध्यमिक ते उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले दहावी बारावी किंवा दहावी अकरावी बारावी या तीन वर्षात तेरा दशलक्ष नोकऱ्याची वाढ पाहिली यातून फक्त बारा टक्के वाढ प्रतिबिंबित झाली प्रतिबिंबित झाली त्या शिक्षणाच्या शिडीच्या आणखी भर जाऊ लागल्यास नोकऱ्या मिळण्याशी असलेला त्याचा संबंध दुरावतो उपयुक्त ऑप्शन दोन उपयुक्त ठरण्यासाठी उप शिक्षणात असलेल्या क्षमतेने व्यक्तीला तिचे गुण गुणवत्तापूर्ण नोकरीत रूपांतर करता आले पाहिजे आता गुणवत्तापूर्ण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सं सुंद सुविधानी तयार करण्याची गरज नाही कारण कमी शिक्षण घेतलेल्या लोकांसाठी नोकऱ्याची अधिक संधी आहे फक्त शिक्षण नव्हे तर व्यक्तींना चांगल्या आर्थिक भरभराटीकडे नेण्या नेणाऱ्या संधी देणाऱ्या गुणतापूर्वक नोकऱ्या मानवी भांडवल आहे तर विद्यार्थी मित्रांचा बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्र्याण्णव किमतीत वीस टक्के घट केली के तर एकशे पन्नास रुपयाला बारा जादा पेन्सिल घेणे शक्य होईल सोळा पेन्सिली घट करण्यापूर्वीची किंमत आपल्याला निवडायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर याची किंमत याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पन्नास येते प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव एक कामगार जर त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ताशी पाच किमी गतीने चाला तर तो तीन मिनिटे उशिरा पोचतो त्याने जर स्वतःची गती ताशी सहा किमी इतकी केली तर तो सात मिनिटे लवकर पोचतो त्याचे घर आणि कामाचे ठिकाणी यातील अंतर किलोमीटरमध्ये निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच पाच किलोमीटर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव वागळांची पूर्वीपासून प्रचलित असलेली भीतीदायक प्राणी अशी प्रतिमा बदलण्यासाठी एका देशातील स संवर्धनशील गट प्रयत्नशील आहे केवळ लाजळू निशांच्या प्राणी असल्यामुळे त्याची भीती वाटते व त्यांना दोषी ठरवले जाते असे गटाचे म्हणणे आहे सत्य असल्यास पुढे दिलेल्यातील गटांच्या या दो या धारणेच्या चूक अचूकतेवर सर्वात गंभीर शंका घेणारा विधान निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर ऑप्शन एक वागळांच्या वर्तनाबद्दल जेवढी माहिती आहे त्यापेक्षा सिंह सुसर आणि अन्य भयंकर भीतीदायक वाटणाऱ्या प्राण्यांच्या वर्तनाबाबद्दल लोकांना जास्त माहिती आहे ऑप्शन पर्याय क्रमांक दोन रॅक आणि घुपड हे लाजोळवा आणि फक्त रात्री कृतिशील असणारे प्राणी असूनही या देशात लोकांकडून त्यांची भयंकर भीती बाळगली जात नाही आणि त्यांना दोष दे दोषी ठर धरले जात नाही ऑप्शन तीन वा वागळे निशाचर कीटकांचा पन्ना उघडवणाऱ्या उडवणाऱ्या प्रमुख आहेत आणि ते यामुळे त्याचे शिकार क्षेत्र माणसांसाठी सुखकारक ठरते केवळ याच देशात वागळांना भीतीदायक प्राणी मानले जाते असे नसून काही अन्य देशातही तसे मानले जाते तर याचा बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक दोन आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक शहाण्णव सोबतची पाच विविध भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचे गट निर्देशित करणारी वेनाकृती अभ्यास लंबवर्तुळ मराठी आयात कन्नड वर्तुळ इंग्रजी त्रिकोण गुजराती संबुध चौकोन हिंदी वरील माहिती वापरून पुढील यादीतील चुकीची चुकीची विधान निवडायचे आहेत आपल्याला विद्यार्थी मित्रांनो चुकीची विधान आपल्याला निवडायचं आहे कोणत्या ते क्षेत्र सी पाच भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करते परंतु क्षेत्र डी फक्त चार भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करते क्षेत्र बी डी ही संख्येने समान भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना निर्देशित करते क्षेत्र ए व ही समान भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचे निर्देशित करते क्षेत्र जी आणि एच ही फक्त दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचे निर्देशित करते करते तर विद्यार्थी मित्र मित्रांनो याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ती सी खेरी सर्व सी हे चुकीचं आहे बाकी सर्व बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव पिशवीत तीन लाल सहा सफेद आणि सात निळ चेंडू आहेत जर त्यातून दोन चेंडू काढले तर एक सफेद व एक निळा चेंडू असण्याची संभाव्यता निवडा तर विद्यार्थी मित्रांनो संभाव्यता निवडायचा आपणाला तर ऑप्शन एक छेद दोन बेचाळीस सातशेद वीस का सहा छेद वीस तर याचं बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक तीन सात छेद वीस प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव यम एन एम एन आणि ओ या तीन सहकारी संस्था आहेत आणि एम एन आणि ओ या अनुक्रमे त्याचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत यम हा नेमका यांच्या दक्षिणेला आहे व हो हे दोन बिंदू एकमेकापासून वीस किमी दूर आहेत यम एन व ओ एम एन व ओ जोडून काटकोनी सम समद्भूत त्रिकोन तयार होतं सूरज यन पासून एमपर्यंत चांगला चालला नंतर त्याच्या डावीकडे पंचेचाळीस डिग्री वळून ओच्या वो दिशेला चालू लागला आणि नेमकं यांच्या अगोदर दिशेला आग्नेय दिशेला द थांबला सुरजनी कापलेले आंतर व ओ संदर्भातील त्याचे स्थान दर्शणारा पर्याय निवडायचा विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर आन्सर ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक नव्याण्णव बारा जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव ला रविवार होता तर चार जानेवारी दोन हजारला ला असलेला आठवड्यात दिवसा आठवड्याचा दिवस निवडायचा आहे सोमवार मंगळवार बुधवार का गुरुवार तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन मंगळवार शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर्कसंगत युक्तिवाद निवडायचा आहे आपणाला काल पावसाचा अंदाज वर्तवला होता म्हणून मी ऑप्शन एक पर्याय एक काल पावसाचा अंदाज वर्तवला होता म्हणून मी आमच्या कबड्डीच्या सरावासाठी माझी छत्री बरोबर घेतली पण काल पाऊस पडला नाही आजच्या स सरावादरम्यान पाऊस पडणार नाही याची खात्री हवी म्हणून हवी म्हणून मी माझी छत्री बरोबर ठेवेन पर्याय दोन ज्या रात्री तुम्ही स्व स्वादमध्ये भोजन घेतले त्यावेळी तुम तुझेनी मालीचे बिनसले पण काळजी करू नको जोपर्यंत तुम्ही स्वादमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुझेनी देशाचे बिनसणार नाही ऑप्शन तीन माझे विज्ञान शिक्षक आम्हाला बऱ्याच प्रमाणात वर्ग सहभागाचा आधार घेऊन श्रेणी देतात मागच्या तिमाहीत त्यांनी मलाही मला मी अधिक सहभाग देणे गरजेचे असल्याचे सांगितले जर या तिमाहीत मला वरची श्रेणी हवी असेल तर वर्ग चर्चेत मी अधिक भाग घेणे गरजेचे आहे ऑप्शन चार आमचं धुलाई यंत्र मोडलं आहे मागच्या वेळी त्याचा तुम्हाला त्रास झाला होता आणि आम्ही नव्या दुरुस्ती कारागिराला बोलावला आहे यंत्र मोडायला बहुतेक तो कारणीभूत असावा तर तर्कसंगत युक्तिवाद तर विद्यार्थी मित्रांचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र